हा रंगमंच आहे ना, हा दिसतोय एवढासा, पण संपूर्ण जग सामावून घेण्याची क्षमता आहे याच्यामध्ये. अरे ऑथेल्लो बघायला बोलवलं होतं ना, हा काय तमाशा चाललाय? वेट, सर, सर, एक्सक्यूज मी सर. सर, व्हॉट हॅपन सर? तुम्ही जाऊ नका, काय झालं? प्लीज स्पीक इट आउट. हा रंगमंच आहे ना, हा दिसतोय एवढासा, पण संपूर्ण जग सामावून घेण्याची क्षमता आहे याच्यामध्ये. खूप खोल आहे, बेईमानी बाहेर फेकतो, वसा आहे, इमान आहे, त्याचे पायी कवा भडवे नव्हे. अबाउट प्लीज लेट हिम स्पीक सर, बोला. शेक्सपियरचं नाव वापरून करताय ना हे? यात शेक्सपियरचा आत्मा आहे असं म्हणायचंय तुम्हाला का? सर, फ्रँकली व्हॉट आय फील, कम ऑन स्पीक अप, माय जनरेशन शुड रिव्हिजिट ऑल दीज एपिक्स ऑन अँड ऑफ विथ कंटेम्पररी कंटेंट. सो अरे तुमचं म्हणून काय आहे ते म्हणा ना, दाखवा आम्हाला, आम्ही पाहू आनंदानं. पण या शेक्सपियरच्या कोंबड्या कशाला? दुर्दैवानं आम्ही त्यांचे मानसपुत्र आहोत. त्याच्या शब्दांचे अर्थ लावण्यात मोठमोठ्यांची हयात गेली. मला असं वाटतं तुम्ही जर स्वतःचं म्हणून केलं तर तो प्रयोग होईल, त्याचं नाव लावून केलं तर ती चापलूसी होईल. सॉरी गणपतराव, काळ बदललाय, तुम्हाला नाही कळणार. असं का? हो, कलेचे विचार बदललेत. ही मुलं जगभर फिरून येतात, कुठे कुठे काय काय पाहून येतात. ही पिढी देशोदेशीचे विचार एकत्र आणणार, नवीन संकर घडवणार. दीक्षित साहेब, चांगला आणावं, संकरही करावा, पण काय आहे, चांगला घोडा हवा असेल तर संकराला बीज सुद्धा जातीवंत घोड्याचं लागतं. तसं बीज गाढवाचंही चालतं, पण मग पैदास खेचराची होते. तुम्हाला घोडा हवा आहे की खेचर हवं हे तुमचं तुम्ही ठरवा. नसता मूर्खपणा सर, शेक्सपियरचा जीर्णोद्धार करायला निघालेत. दिस इज नॉट डन राहुल. Dad, listen.